नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? परीक्षेची तयारी पुन्हा नव्याने चालू केली आहे ना? तर अक्षातच हा सगळ्यांसाठी इथे महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅथ्सच्या अजून नवनवीन टिप्स. या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. याआधीसुद्धा आपण बरेच व्हिडिओ केले आहेत, तर तुमच्या रिक्वेस्टनुसार अजूनसुद्धा वेगवेगळ्या टॉपिकवरती आपण टिप्स घेऊन येणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशनचे जे क्वेश्चन येतात तर त्या रिलेटेड इथे टिप्स आपण बघणार आहोत. प्रश्न असतील जे क्वेश्चन तुम्हाला येतात ते इझिली अगदी ओरली सुद्धा इथे सॉल्व करू शकणार आहात. तर चला आपण आता या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. पण तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच परीक्षेच्या तयारी संबंधी नोकरी विषयक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण की खूप महत्वाचे हे व्हिडिओ आहेत परीक्षेच्या तयारी संबंधीचे. आणि या मॅथ्सच्या टिप असंच नाही की तुम्ही आता आरोग्य विभागाची परीक्षा देतात म्हणून इम्पॉर्टंट आहे. गव्हर्नमेंटच्या किंवा सरकारी नोकरी किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही देत असाल तर नक्कीच तुम्हाला ह्या टिप्स तिथे उपयोगी पडणार आहेत. तर चला आपण आता आपला व्हिडिओ सुरू करूया. तर हे बघा, इथे काय दिलेलं आहे, आपण आता काय बघणार आहोत सुरुवातीला. बोथ नंबर्स आर सेम अँड एंडिंग विथ अ फाय. जर तुम्हाला जे नंबर दिले असतील दोन्ही नंबर सेम आहेत आणि त्यांची एंडिंग तिथे फायनी होत असेल, किंवा सरळ समजा की तुम्हाला स्क्वेअर काढायचा असेल ज्या डिजिटची, ज्या जो तुम्हाला संख्या दिली आहे त्याची एंडिंग फायनी दिलेली असेल, तर ते कसं काढायचं ते बघा. तर इथे आता आपण काय घेतलेलं आहे, 65 आणि 65 दोन्ही नंबर सेम आहेत, डिजिट लास्टला एंड कशापासून होत आहे, फायपासून. तर असे नंबर असेल तेव्हा काय करायचं, तर अशा वेळी काय करायचं बघा. जेव्हा नंबर एंड डिजिट तुमचा 5 असेल तर 5 लास्ट डिजिट इथे काय 25 लिहून घ्यायचं. आणि हे जे नंबर असतील सेम, आता इथे 6 आहे, 6 पुढचा नंबर कोणता 7, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 7 42 आला तुमचा आन्सर. हवं तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता किती, अगदी 1 सेकंद सुद्धा इथे वेळ लागलेला नाही आहे, अशा प्रकारे तुम्ही इथे काढू शकता. स्क्वेअर सुद्धा कधी तुम्हाला विचारू शकता, 85 75 125, तर तुम्ही ह्याच पद्धतीने इथे तो काढू शकता. पुढे आता आपल्याला काय आहे, 85, तसंच इथे लिहून घेऊ, 5 आहे एंडला, 25, 8 नेक्स्ट नंबर काय 9, 8 9 72 आला आपला आन्सर, 7225. कॅल्क्युलेशन सुद्धा करून बघा तुम्हाला हवं असेल तर. आता हे 2 डिजिट झाले, 3 डिजिट सुद्धा तुम्ही असे काढू शकता. 55 इथे काय लिहिलं आपण, 25 इथे कोणता नंबर आहे, 11 नेक्स्ट नंबर काय 12, यांचं मल्टिप्लिकेशन करा, किती येणार आहे, किती होतात, 11 12 132 आला इथे आन्सर. सेम तुम्ही ह्याच पद्धतीने असं सुद्धा करू शकता, 55 25. 12 नेक्स्ट नंबर आहे आपला 13, करा कॅल्क्युलेशन इथे किती आन्सर येणार आहे बघा, किती आले 156. किती, अगदी 1 ते 2 सेकंद तुम्ही अशा जे सम तुम्हाला असतील त्याची तुम्ही इथे आन्सर काढू शकणार आहात, ज्याची एंडिंग फायनी होते आणि दोन्ही नंबर सेम असतील तर, किंवा तुम्हाला फायनी एंडिंग होणाऱ्या नंबरचा स्क्वेअर जरी विचारला तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे इथे आन्सर काढू शकता. तर हे मल्टिप्लिकेशनचे इथे टिप्स कळाल्या असतील, पुढे आपण अजून बघणार आहोत. तर चला पुढे बघूया आता, काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो. पुढे आता आपण बघणार आहोत नंबर्स नियर बाय 100. 100 नियर बाय जे नंबर असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं त्याच्या टिप्स आपण इथे बघणार आहोत आता. तर इथे बघा, आता काय हे नंबर दिलेले आहेत आपल्याला, 94 आणि 96 दोन्ही 100 नियर बाय आहे, तर अशा वेळी काय करायचं. आता 100 मधून 94 गेली, इथे किती राहिले, -6, इथे किती राहिले, -4, कारण की 100 मधून आपण आता हे मायनस करतोय. अशा वेळी काय करायचं, आता इथे हा डिजिट दिलेला आहे आपला 6 आणि किती आला आपल्याला इथे 4, तर आपल्याला काय करायचं ह्या दोघांचं इथे मल्टिप्लिकेशन करायचं. 6 4 किती येणार आहे इथे 24, ते लिहून घ्यायचे. 2 डिजिट पर्यंत लिहायचे इथे, 3 डिजिट पर्यंत तुमचं मल्टिप्लिकेशन आलं तो कॅरी पकडायचा इथे, 2 डिजिट लिहायचे. आणि त्यानंतर 94 मधून -4 झाले तर किती आन्सर येतं, 90 किंवा 96 मधून 6 गेले तरी आन्सर सेमच येणार आहे, दोघांपैकी एक जे असेल ते इथे कन्सिडर करायचं. काय येतं, 94 मधून 4 गेले, किती उरले, 90 आला तुमचा आन्सर. कॅल्क्युलेट करून बघा हवं तर, 94 × 96 किती आन्सर येतं, 9024. नेक्स्ट सम तसंच आहे, 93 × 98 काय येणार, -7, 98 म्हणून काय येणार, -2, कारण की आपण 100 नियर बाय कन्सिडर करून हे करतोय.
या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 7 2 14, 93 मधून 2 गेले किती राहतात इथे 91, किंवा 98 मधून 7 गेले किती राहतात 91, जसेच्या तसे इथे लिहायचे. कॅल्क्युलेशन करून बघा, 9114 तुमचं इथे आन्सर येणार आहे. तर हे असे नियर बाय जर तुम्हाला असतील 91 89 90 91 92, नियर बाय 100 नंबर असेल, त्याचे मल्टिप्लिकेशन असेल, तर अगदी 2 ते 1 सेकंदामध्ये तुम्ही अशा प्रकारे इथे ओरली सुद्धा तुम्ही करू शकता. जे असेल ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि हा जो नंबर येईल मायनस जे होईल तो नंबर जसाच्या तसा इथे लिहायचा आहे. तर अशी ही सोपी टिप्स आहे, नसेल समजली तर कमेंट बॉक्समध्ये पुन्हा विचारू शकता. मित्रांनो, पुढची टाईप बघूया आपण. आता आता हे पण काय आहेत, 90 100 नियर बाय हे नंबर आहेत, पण हे पुढचे आहेत. आता आपण जे बघितले ते काय होते, 100 आधीचे होते. पुढे नंबर असेल तर कसं करायचं आहे, सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आता 112, 100 नंतर 100 नंतर इथे 112 साठी किती येतील, 12. आता हे प्लसमध्ये घ्यायचे कारण की हे अबव 100 आहेत, ते आधी होते म्हणून आपण मायनसमध्ये कन्सिडर केले होते. 109 इथे काय येणार, 09. 12 9 किती होणार इथे, 12 9 किती येतं, 108. मी मगाशीच सांगितलं 2 डिजिटपर्यंतच लिहायचं, त्याच्यामुळे 08 इथे लिहून घ्यायचं, 1 कॅरी फॉरवर्ड कन्सिडर करायचा. 109 + 12 किंवा 112 + 09 किती होतात, 121 होतात. आणि हा राहिलेला 1 जो आपला कॅरी होता तो किती झाले, 122. कॅल्क्युलेट करा बघा आन्सर येत आहे की नाही, आणि किती वेळ लागतो ते बघा हे या प्रकारे आन्सर काढायला. असं जर तुम्ही 3 3 मल्टिप्लिकेशन करत बसले तर तुमची अगदी 3 ते 4 मिनिटं इथे जाऊ शकता. एका प्रश्नासाठी एवढा वेळ नसतो, अगदी 1 मिनिटसुद्धा नाही आहे पूर्ण एका प्रश्नासाठी. त्यामुळे तुम्हाला हे असे प्रश्न असेल तर हे अशा टिप्सद्वारेच सोडवायचे आहेत. पुन्हा एकदा अशाच प्रकारचं नेक्स्ट सम बघूया. किती दिले आपल्याला, 106 आणि 108. दिस मीन्स 06 अँड हिअर इज अ 08. यस, 6 × 8 = 48. 106 + 8 or 108 + 6, 114 आला इथे आन्सर. तुम्ही कॅल्सी असेल, तुमच्याकडे मोबाईल असेल जवळपास, तर तुम्ही करून बघा किती वेळ लागतो मोबाईलवर कॅल्क्युलेट केला. आन्सरसुद्धा तुम्ही चेक करू शकता तुमचे क्रॉस चेक सेम आन्सर येत आहेत की नाही. पुढे बघूया आता अजून आपण या टाईपचेच. तर आता आधी आपण जे 2 बघितले नियर बाय 100, हा सुद्धा त्यातलाच टाईप आहे. मग पहिल्या ह्याच्यात आपण काय बघितले होते, दोन्ही नंबर जे होते ते काय बिलो 100 होते, आणि पुढचा जो टाईप बघितला त्याच्यात काय होतं, दोन्ही नंबर बिलो अबव 100 होते. त्याच्यामुळे सेम असल्यामुळे तिथे तुम्हाला प्लस मायनसचा प्रश्न आला नाही. पण आता इथे काय बघा, एक नंबर अबव आहे, एक नंबर बिलो आहे, तर अशा वेळी काय करायचं, असे प्रश्न सुद्धा तुम्ही त्याचद्वारे सोडू शकता. फक्त थोडासा इथे चेंज आहे, तो काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे काय करायचं, आता 102 म्हणजे काय, +2 97 म्हणजे -3. तर 102 - 3 किती येणार आहे, आणि 97 + 2 किती येणार आहे, 99. सेमच येणार आहे आन्सर. अशा वेळी काय करायचं, इथे पहिल्यांदा इथे हे लिहून घ्यायचं, 97 + 2 किंवा 102 - 3 किती येतात, 99. हे लिहिले आपण. आता हे दोन्ही एक बिलो आहे एक अबव आहे, याच्यासाठी इथे काय करायचं, 2 0 लिहायचे आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 2 किती, 6. 3 - आहे, -6. किती येणार आहे आन्सर बघा इथे, 10 - 6 = 4. 0 - 1 = 9. 1 - गेला, 9 8 9 4 आला की नाही आन्सर चेक करा. कॅल्सीवर सुद्धा तुम्ही क्रॉस चेक करू शकता की 102 × 97 एवढं आन्सर येतं आहे की नाही. पुढचा बघूया आपला प्रश्न सेम तसाच. 98 म्हणजे किती येणार, -2. 104 - +4. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, पण त्याच्या आधी 98 + 4 किती, 102 किंवा 104 - 2, कोणताही एक तुम्ही घेऊ शकता, दोघांचे आन्सर सेमच असतात. तर किती आलं, 102. त्याच्यापुढे 2 0 लिहायचे, 4 2 8 - 8. 10 - 8 = 2. 1 9 किती आले, 10 192 आले की नाही आन्सर बघा. सगळ्यांचे हेच आन्सर आले पाहिजेत. अगदी 1 ते 2 सेकंदामध्ये तुम्ही या टिप्सद्वारे हे आन्सर काढू शकणार आहेत. अजून पुढे आपण 3 digits, 4 digits मल्टिप्लिकेशन बघणार आहोत, त्याच्यासुद्धा टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो. चला आपण पुढचा क्वेश्चन बघूया आपला.
आता हे नंबर दिलेले आहेत ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, कशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन होतं. इथे 73 77, तर ही युनिट प्लेस आहे. हे काय आहे, ॲडिशन, यांचं सम काय होतं 10 होतं, आणि ह्यांचे जी युनिट डिजिट ही आहे 10, जी प्लेस आहे ते नंबर सेम आहेत. तर हे काय, सम ऑफ युनिट प्लेस इज 10. जे युनिट प्लेस आहे त्यांची सम 10 असेल आणि डिजिट बिफोर दॅट आर सेम, आणि त्याच्या आधी असणारी डिजिट जर सेम असेल तर कशा प्रकारे इथे कॅल्क्युलेशन करायचं बघा. ह्याची सुद्धा सोपी टिप्स आहे. अशा प्रकारे जर प्रश्न आले तर तुम्ही सुद्धा ते 1 ते 2 सेकंदामध्ये ओरली सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता. तर अशा वेळी काय करायचं, हे डिजिटचे जे नंबर असतील 73 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 73 जा 21, 2 डिजिटपर्यंत असेल ते लिहून घ्यायचे इथे, आणि त्यानंतर 7चा पुढचा नंबर, नेक्स्ट नंबर काय 7च्या नेक्स्ट 8, यांचं पुन्हा 7 8 जा 56 कॅल्क्युलेट करून बघा. 73 × 77 एवढंच आन्सर येते आहे की नाही ते. पुढचा प्रश्न बघूया आपला सेम तसाच, 34 × 36, दोघांचं ॲडिशन 10 आहे, हा डिजिट सेम आहे. 6 4 जा 24 लिहिले. 3च्या नेक्स्ट नंबर काय आहे 4 4 3 जा 12. तुम्हाला पेनसुद्धा हातात घ्यायची गरज नाही आहे. प्रश्न दिसला की तुम्ही डायरेक्ट ओरलीसुद्धा हे अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकता. नेक्स्ट आहे आपला 81 × 89, 9 1 जा 9. आता इथे तुम्ही म्हणाल की एकच डिजिट आलं, मग त्याच्यामुळे 2 डिजिटपर्यंत आपल्याला लिहायचं आहे, म्हणून लिहिताना काय लिहायचं, 09. 8च्या नेक्स्ट नंबर 9 9 8 जा 72 आला आन्सर. पुढचं सुद्धा त्या टाईपचं आता, हा 3 डिजिटमध्ये तरीसुद्धा तुम्ही ह्याचा आन्सर काढू शकता अशाच प्रकारे. तर काय आपल्या इथे 126 आणि 124, युनिट प्लेसचे आहे 10 सम आणि हे दोन्ही नंबर सेम आहेत. 6 4 जा 24 लिहिले आपण. 12च्या नेक्स्ट नंबर 13, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 12 × 13 किती येतं, 156. बघा कॅल्क्युलेशन करून हेच आन्सर येतात की नाही. खूप सोप्या ह्या टिप्स आहे, नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये ह्याची हेल्प होणार आहे मित्रांनो. काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. सेम टाईपचे तुम्ही अजून तुमच्या पद्धतीने एक्झाम्पल घेऊन सुद्धा सॉल्व्ह करा, त्याच्यामुळे तुमची इथे प्रॅक्टिस होणार आहे. आता दिलेली जी सम आहे त्याच्या रिलेटेड अजून काही एक्झाम्पल असतील, प्रश्नपत्रिका बघा, प्रश्नपत्रिकेसुद्धा प्रश्न दिलेले असतात, ते प्रश्न घ्या आणि ते या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढे बघूया अजून आपण. आता मित्रांनो, दिलेल्या पद्धतीने टिप्स वापरून सगळे प्रश्न सोडवून बघा. तरी सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट येत असेल त्या प्रश्नांमध्ये किंवा समजत नसेल तर इंस्टाग्राम सगळ्यांनी आहे, सगळ्यांकडे इंस्टाग्रामला आपलं जे अकाउंट आहे त्याच्यावर तुम्ही फोटो पाठवा. समजा एखादं सम तुमच्याकडून नसेल कॅल्क्युलेट होत किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर इंस्टाग्राम आयडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. इंस्टाग्रामला जा आणि इंस्टाग्रामला तुमचे जे फोटो, जे प्रॉब्लेम तुम्हाला अडचणी येत आहे ते तिथे फोटो पाठवा, आम्ही नक्कीच तुम्हाला त्याचं आन्सर देऊ. पुढे इथे काय आपल्याला आहे बघा. आता टाईप मगाशी आपण काय बघितलं होतं, सम ऑफ युनिट प्लेसचं काय 10 हवं होतं आणि त्याच्या आधीचा जो नंबर आहे तो सेम हवा होता. पण इथे काय, आता सम ऑफ 10 प्लेस इज 10, 10ची जी प्लेस असेल त्याचं सम इथे 10 पाहिजेत आणि युनिटचे डिजिट आहेत ते काय पाहिजेत, सेम पाहिजेत. म्हणजे मगाशी जो टाईप बघितला त्याच्या अपोजिट तो सुद्धा अशाच प्रकारे सॉल्व करायचा आहे. फक्त थोडासा ह्याच्यामध्ये चेंज आहे, तर तो काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर आता अशा प्रश्नांमध्ये काय करायचं बघा. 8 आणि 2 सम ह्यांची 10 आहे आणि नेक्स्ट युनिट प्लेसचा डिजिट सेम आहे. सेम तसं जसं आपण आधी केलं होतं, आधी काय करायचं, या दोघांचं इथे मल्टिप्लिकेशन, 6 6 जा 36 ते लिहिलं. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन राहिलेले नंबर, 8 2 जा किती 16, आणि त्याच्यामध्ये हा 6 येतो त्याच्यामध्ये इथे ॲड करायचा आहे. 8 2 जा किती 16 प्लस 6 किती आला आन्सर, 22. आन्सर आला आपला 2236, 86 × 36 कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही, तुमच्याकडे मोबाईल जवळ असेल तर. पुढचा प्रश्न बघा आपला, 37 × 77 यांचं ॲडिशन 10 आहे, दोन्ही डिजिट सेम आहे. पहिल्यांदा काय, 7 7 जा 49, 7 3 जा 21 आणि त्याच्यामध्ये किती ॲड करायचे आहेत, 7. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 7 हा डिजिट आहे म्हणून इथे ॲड करायचं आहे. तर किती, 7 3 जा 21, 21 प्लस 7 28. कॅल्क्युलेट करून बघा सेम आन्सर येत आहे की नाही. नेक्स्ट आपला आहे इथे 65 × 45, ह्यांचंसुद्धा सेम इथे, 5 5 जा 25, 6 4 जा 24 प्लस 5 29.
सगळे तुम्ही इथे कॅल्क्युलेट करून बघा. हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडते, ह्या प्रश्नाचा आन्सर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ह्या पद्धतीने सॉल्व्ह करा 39 × 79. मोबाईलवर कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर काढून कमेंटमध्ये सांगू नका, त्याचा मला काहीच फायदा होणार नाही. हे तुम्हाला कळावं म्हणून ही आपण प्रॅक्टिस करून घेतोय. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं म्हणून मला मग मोबाईलमध्ये कॅल्क्युलेट करायचं आणि ते आन्सर कमेंटमध्ये सांगायचं असं करू नका. तुम्ही या पद्धतीने सोडवून बघा आणि ह्याचा आन्सर काय येतं ते नक्की आपल्याला सांगा. पुढे बघूया आपण. आता हे सम दिलेले आहेत तुम्हाला इथे 82 × 96. तर आता ह्याच्या डिजिटला इथे 5 नाही आहे, किंवा हे अगदी नियर बाय 10 सुद्धा नाही आहे, किंवा ह्यांच्या युनिट प्लेसची डिजिट सेम आहे, किंवा ॲडिशन 10 होते, असा कोणताही प्रकार नाही आहे. जर असे सम आले तर कशा प्रकारे सोडवायचे ते सांगते. एक बॉक्स पद्धत म्हणून इथे आहे. दोन डिजिटचं असेल तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, पण 3 डिजिट 4 डिजिटसाठी ती तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहे. तर ती कशी सोडवायची बघा मित्रांनो. तर इथे आता हे 2 डिजिट तर असं आपल्याला बॉक्स करून घ्यायचं आहे. एक 4 ह्याचा बॉक्स करून घ्या, केला. हा किती नंबर आहे? 82. तो इथे लिहिला आपण. हा किती नंबर आहे? 96. तो इथे लिहिला. ह्याच्यामध्ये इथे असे क्रॉस करून घ्यायचे. आता काय करायचं असं केल्यानंतर 8 9 हे मल्टिप्लिकेशन करायचे आधी. 8 9 किती? 72. तर इथे 7, इथे 2 झालं. 8 6 48. 4 इथे, 8 इथे. मी पुढचं थोडं मोठं करून दाखवते, हा छोटा झाला पण थोडी लक्ष द्या. 9 2 18. 1 इथे, 8 इथे. 6 2 12 झाले लिहून. आता फक्त तुम्हाला ह्या लाईनी आहेत ना इथे, फक्त मी दुसरा पेन दाखवते कसं कॅल्क्युलेशन करायचं. आता काय करायचं, सगळ्यात आधी खालचा जो बॉक्स आहे 2 हा एकच आहे, जसाच्या तसा लिहून घ्यायचा. त्याच्या पुढचा ही रो आहे, ह्या रोमध्ये हे ॲडिशन करत जायचे. 8 8 16 आणि हा 1 17. 7 लिहायचा, 1 कॅरी फॉरवर्ड पकडायचा इथे. त्याच्यानंतर पुढची रो 4 + 2 6 6 + 1 7. 7 + हा 1 8 आणि हा जसाच्या तसा, हा इथे 7 राहिला आहे, हा 7. येत आहे की नाही आन्सर काढून बघा तुम्ही कॅल्क्युलेटरद्वारे, सेम आन्सर येत आहे की नाही. आता 2 डिजिटला तुम्ही म्हणजे 2 डिजिट तुम्ही इझिली असंही मल्टिप्लिकेशन करून आपण जे सॉल्व्ह करतो तसं करू शकता. पण 3 डिजिटला ही पद्धत, 4 डिजिटला ही पद्धत नेमकी तुम्हाला इथे सोपी असणार आहे. पुढे बघूया आपण. आता पुढचा सम काय दिलेलं आहे इथे. आता हे दोन्ही 2 2 डिजिट होते म्हणून आपण असा बॉक्स केला. आता 2 डिजिट आणि 3 डिजिट असल्यावर काय करायचं बघा. 25 × 346. थोडा मोठा काढते, मग अशी ॲक्च्युली कळालं नाही. तर हे 2 केले आपण आणि हे किती आहेत? 3. 1 2 3. 25 इथे आपण लिहून घेतलं. हा किती आहे? 3 4 6 झालं. 2 3 6 म्हणून 0 6 लिहायचं आहे, 2 डिजिट इथे लिहायचं आहे. 2 4 8 8 आहे म्हणून 0 8. 6 2 12 लिहिलं. 5 नाही आता. 5 3 15. 5 4 20. 6 5 30 झालं. आता ह्या रोमधले इथे कॅल्क्युलेशन. पहिला काय आहे? 0 म्हणून 0 लिहायचा. ही 3 + 2 5 ही करायची आहे. 8 + 2 10. 10 + 5 15 + 1 16 एक कॅरे फॉरवर्ड आहे इथे. 6 + 1 7 आणि 7 + 1 8 येतं आहे की नाही आन्सर बघा काढून. सेम आता 3 डिजिटसुद्धा तुम्ही अशा इझी प्रकारे इथे करू शकता. ही पद्धतसुद्धा सोपी आहे मित्रांनो. बॉक्स मोठ्या संख्यांसाठी तरी खूप सोपी आहे. 4 डिजिट नंबर असेल तर तुम्हाला अगदी इझिली पडणार आहे. हा जो प्रश्न आहे 92 × 846 कमेंटमध्ये ह्याचा सगळ्यांनी आन्सर सांगायचा. अशा पद्धतीने सोडवा बॉक्स पद्धत करून, किती आन्सर येतं ते आपल्याला सांगा. पुढे बघूया आपण. आता हे बघा, 4 डिजिट जरी असेल तरीसुद्धा तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार आहात. आता इथे दोन्ही 3 डिजिट आहे, तर चला आपण करून घेऊया. माझं ड्रॉइंग चांगलं नाही आहे त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. आपल्याला फक्त इथे मॅथ समजायचं आहे त्याच्यामुळे 3 2 6 लिहिलं. पुढचा नंबर आहे आपला 7 3 4. कारण की ह्याच्यामध्ये कोणत्याच तुम्हाला मोठ्या संख्या येणार नाही ज्याचं मल्टिप्लाय करायला, अगदी 2 डिजिट नंबर इथे आहेत. 7 3 21 लिहिलं. 3 3 9. 3 4 12. आता 7 2 14. 3 2 6. 2 4 8. 6 7
सिक्स सेवन जा 42, सिक्स थ्री जा 18, सिक्स फोर जा 24। चला आता लिहून घेऊ, पहिला नंबर काय आहे 4, हा जसाच्या तसा। 8 8 16 प्लस 2 18, 18 इथे लिहिले 1 कॅरी। 6 प्लस 1 7, 7 प्लस 2 9, 9 प्लस 2 11, प्लस हा 1 12, पुन्हा 1 कॅरी। 4 4 प्लस 18, 4 4 प्लस 8, 8 प्लस 9 प्लस 1 आणि हा राहिलेला 1, किती येते 19। 19चा 9 प्लस 1 ही रो झाली, ही झाली पुढची आहे 1 1 प्लस हा राहिलेला 1 3 आणि प्लस हा 2 जसाच्या तसा। थ्री डिजिट, दोन्ही थ्री डिजिट असेल तरी सुद्धा तुम्ही इथे इझिली सॉल्व करू शकता, कारण की ह्याच्यात सगळे तुम्हाला सिंगल डिजिटच इथे मल्टिप्लिकेशन करायचे, कोणता मोठा नंबर येणार नाही, अगदी इझिली तुम्ही सॉल्व करू शकता। फोर डिजिट जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या प्रकारे सॉल्व करू शकता। हे बघा मित्रांनो, हे सुद्धा दाखवते। आता इथे काय दोन्ही फोर आहे, फोर फोरचे इथे बॉक्स करून घेऊ। 1 2 कारण की असे मोठ्या मल्टिप्लिकेशनचे प्रश्न येतात तिथे प्रश्नपत्रिकेमध्ये। चला आपला आता नंबर लिहून घेऊ, काय आहे आपला नंबर 3 2 1 9। दुसरा नंबर काय आहे 4 3 5 6। चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 3 4 जा 12, 3 3 जा 9, 3 5 3 जा 15, 6 3 जा 18, 2 3 जा 6, 2 4 जा 8, फर्स्ट 2 3 जा 6, 5 2 जा 10, 6 2 जा 12, नेक्स्ट 1 4 जा 1 0 4, 1 3 जा 3 0 3, 1 5 जा 0 5, 1 6 जा 0 6, नेक्स्ट 9 4 जा 36, 9 3 जा 27, 9 5 जा 45, 9 6 जा 54। चला आता कॅल्क्युलेशन करू आपण। तर काय पहिलं काय 4 4 जसाच्या तसा लिहिला, नेक्स्ट आहे 6 आणि 5 5 10 16, 16चा 6, 1 कॅरी। नेक्स्ट आहे आपलं 7 प्लस 4 प्लस 5 प्लस 2, किती आले 19, 19चा पुन्हा 1 कॅरी, ही रो झाली। नेक्स्ट रो ही 8 प्लस 1 9, 9 प्लस 3 9 10 11 13 14 15, 15 प्लस 6 21, आणि हा 1 2 झाले इथे, 2 कॅरी फॉरवर राहिला। नेक्स्ट रो आहे आपली 3 3 प्लस 2 5 5 प्लus 4 9 9 plus 6 14 14 plus 1 15 15 plus 5 20 20 plus 1 21, तो 1 इथे लिहिला, 2 कॅरी पुन्हा। नेक्स्ट रो 9 9 18 18 plus 2 20 20 जा 0, पुन्हा 2 राहिला, 2 plus 2 4, आणि हा 1। एवढा आन्सर येतं की नाही चेक करा। थोडंसं इथे कॅल्क्युलेशन करण्यात रॉंग झाले, म्हणजे आपण परत पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करू। आपण मी इथे लिहिते परत, 4 लिहिला आपण स्टार्टिंगचा, हा झाला करेक्ट। 6 प्लस इथे 10 झाले 16, तो 6 लिहिला, इथे कॅरी किती राहिला आपला 1। नेक्स्ट आहे आपलं 7 प्लस 4 11, 11 प्लस 5 16, 16 प्लस 2 18, आणि 18 मधला हा 1 झाले आपले 19, 19चे 9, पुन्हा इथे 1। नेक्स्ट बघा आपलं 6 प्लस 2 8, 8 प्लस 3 11, 11 प्लस 1 12, 12 प्लस 8 20, आणि हा 1 इथे आहे आपला 21। 1 लिहिला आपण, 2 राहिला आपला इथे कॅरी फॉरवर्ड। नेक्स्ट बघा आपला आता 3 3 प्लस 4 7, 7 प्लस 6 13, 13 प्लस 1 14, 14 प्लस 5 19, 19 प्लस 1 20, आणि मग अशी राहिलेली 2 22, ती लिहिले 2, पुन्हा 2 कॅरी फॉरवर्ड राहिले। नेक्स्ट बघा आपलं 8 9 प्लस 1 10, 10 प्लस 8 18, आणि 18 प्लस 2 20, आपण तो मग अशी चुकीचा पकडला होता। पुन्हा इथे आपलं किती 2 कॅरी फॉरवर्ड राहिले। नेक्स्ट आपले आहे
टू प्लस टू फोर, टू प्लस टू किती आले इथे फोर, आणि हा वन जसाच्या तसा, हे इथे आन्सर येते. मग अशी थोडीशी इथे मिस्टेक झाली लिहिण्यामध्ये. कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही कॅल्सीवर हे सेम आन्सर येत आहे की नाही. फोर डिजिट जरी असतील दोन्ही नंबर, तरी तुम्ही इथे इझी प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकता. तर अशा ह्या मल्टिप्लिकेशनच्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता. बऱ्याच टाईपचे इथे मल्टिप्लिकेशन आपण सांगितलेले आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील, काही कळत नसेल, तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही तिथे DM करू शकता. तुम्हाला जर काही अडचण येत असतील, तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने तिथे एक्झाम्पल घ्या अजून फोर डिजिट किंवा थ्री डिजिटचे, आणि अशा प्रकारे तिथे प्रॅक्टिस करून बघा. अजून सुद्धा आपण मॅथ्सच्या अशाच नवीन नवीन टिप्स बघणार आहोत, वेगवेगळ्या टाईपवरचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि नक्की शेअर करा, कारण की खूप महत्त्वाचे हे टॉपिक्स आहेत. सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला हे उपयोगी पडतील. त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढं जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.